मुलांनो, आपण आज नोट आणि नाणी ह्या विषयी शिकणार आहोत. गोलू आणि अप्पू जत्रेत जाण्याचा विचार करत आहेत. अप्पूने गोलूला सांगितले की तू तुझ्याकडचे काही पैसे घेऊन ये आणि मी देखील माझ्याकडचे पैसे आणतो. हे दोघेही आपले पैसे गोळा करून जत्रेत जातील. दुसऱ्या दिवशी गोलू अप्पूच्या घरी गेला. जेव्हा अप्पूने गोलूकडे त्याचे पैसे मागितले तेव्हा गोलूने त्याची पिगी बँक अप्पूच्या स्वाधीन केली. अप्पूच्या काहीच लक्षात आले नाही जेव्हा त्याने गोलूला विचारले की त्याने त्याची पिगी बँक का दिली. तेव्हा गोलू म्हणाला की त्याला ह्यात पैसे आहेत हे माहीत आहे, परंतु पैशाबद्दल त्याला काहीच माहीत नाही. अप्पू हसला आणि तो गोलूला म्हणाला की तो त्याला पैशांविषयी माहिती देईल. त्याने गोलूची पिगी बँक फोडली आणि जशी गोलूची पिगी बँक फोडली त्यातून बराच नोट आणि नाणी बाहेर आले. अप्पूने त्याच्यातून नोट आणि नाणी वेगळे केले. मग त्याने अशा प्रकारे नाणी टेबलावर ठेवले. मुलांनो, तुम्ही असे नाणी कधी पाहिले आहेत का? अप्पू गोलूला म्हणाला, हे नाणी आहेत. हे 1 रुपयाचे नाणे आहे, हे 2 रुपयाचे, हे 5 आणि हे 10 रुपयाचे नाणे आहे. आपण ही नाणी त्यावर लिहिलेल्या संख्यावरून ओळखतो. तेव्हा गोलूने असे काही नाणी उचलले आणि अप्पूला म्हणाला, तू मला ह्या नाण्यांविषयी सांगितलेच नाहीस. मुलांनो, तुम्हाला हे नाणी माहीत आहेत का? तेव्हा अप्पू म्हणाला, हे 10 पैशांचे नाणे आहे, हे 25 पैशांचे नाणे आणि हे 50 पैशांचे नाणे आहे. ही नाणी आपल्या आजोबांच्या काळात वापरायचे, पण आता ह्याचा उपयोग होत नाही. आता अप्पूने टेबलावर अशा प्रकारे नोट ठेवल्या. मुलांनो, तुम्ही ह्या नोट पाहिल्या आहेत का? तुम्ही एखादी वस्तू विकत घेताना ह्याचा उपयोग केला आहे का? चला बघूयात कोण कोणत्या नोट आहेत. अप्पू गोलूला म्हणाला, ही 5 रुपयाची नोट आहे, ही 10 रुपयाची नोट आहे, ही 20, ही 50, ही 100, ही 200, ही 500 आणि ही 2000 रुपयाची नोट आहे. नोट आणि नाणी ह्या बद्दल जाणून घेऊन गोलूला खूप आनंद झाला. तो अप्पूला म्हणाला, जर इतक्या सगळ्या किमतीच्या नोट आहेत तर नाण्याची काय गरज आहे? अप्पू गोलूला म्हणाला, जर तुला 1 रुपयाची टॉफी विकत घ्यायची असेल तर तू ती घेण्यासाठी कशाचा उपयोग करशील? गोलूने लगेचच 1 रुपयाचे नाणे उचलले आणि म्हणाला, हा 1 रुपयाचे नाणे देईन. आणि जर तुला 100 रुपयाचे पुस्तक घ्यायचे असेल तर तू इतके सगळे नाणी देऊ शकशील का? अप्पूने गोलूला विचारले. गोलूने थोडासा विचार केला आणि म्हणाला, नाही. म्हणूनच अशा जास्त किमतीच्या वस्तू विकत घेण्यासाठी आपण नोटचा उपयोग करतो. अप्पूने गोलूला हसत हसत सांगितले. नोट आणि नाणी शिकल्यावर गोलूला खूपच आनंद झाला. अप्पूने आपले पैसे आणि गोलूचे पैसे यांची बेरीज केली आणि दुसऱ्या दिवशी दोघांनी जत्रेत जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघे जण जत्रेत जाऊन काय करतील हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. मुलांनो, ह्या पाठात आपण नोट आणि नाणी शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांद्वारे
अजून काही जाणून घेणार आहोत.